नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला गुळ बनवून दाखवणार आहे तर कच्ची कैरी बघा मी खिसून घेतलेली आहे तिला पहिलं काय करायचं स्वच्छ पाण्यानं धुवायचं चांगलं पुसायचं वरची साल काढायची आणि खिसायचं जर तुम्हाला बारीक पाहिजे बारी तर बारीक खिसू शकता मोठं पाहिजे तर मोठं खिसू शकता तरी अर्धा किलो कैरी होती त्यासाठी बघा ही मी चारशे ग्राम गुळ घेतलेला हा बिन केमिकल गुळ आहे बघा असा बुरा आहे तर तुम्ही त्याचा जरी गुळ दुसरा कोणता जीव तुम्हाला आवडेल तो जरी घेतला तरी चालू शकते कडाई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये तर ही आपण खिस टाकून घेऊया आणि हा गुळ कसा बिन केमिकल असतं आणि पावडर फॉर्ममध्ये मिळतो असा सुद्धा भेटतो गडा सुद्धा भेटतो आता ही गॅस मिडियम आहे मीडियम, मीडियम गॅसवर आपल्याला ही एकसारखं दोन मिनिटं आपल्याला ही पहिलं परतून आहे की जेणेकरून ह्याचं काय होतं आहे का हो पाणी होत जातं पण हलवायचं एक सारखं ठेवायचं नाहीये गुळाचं बघा पाणी झालेलं आहे अशा पद्धतीत होतं आता हे कसं आहे माहितीये का जे आपली कैरी होती ना ते अर्धा किलो होती तर अर्धा किलो जरी गुळ टाकला तरी आणि जर तुम्हाला अर्धा गुळ अर्धा साखर जरी पाहिजे असली तरी टाकली तरी चालू शकते तर ह्याच्यामध्ये बघा एक चमचा वेलची जायफळ पूर्ण मी साखरमध्ये कुटून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये थोडीशी तुम्ही सुंठ पावडर जरी टाकली तरी चालेल तर आता हे आपण मिडियम गॅसवर ह्याला चांगलं शिजून द्यायचं ह्याच्यामध्ये लगेच झाकण नाही ठेवायचं कारण हे थोडंसं पाणी आटलं की मगच आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं एवढं सुक्क झालेलं आहे तर बघा राहिलेलं आहे जे आपलं गुळाचं पाणी होतं ते एवढं झालेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला चव्यानुसार मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकलं की नाही की चव एकदम छान येते एक चिमुडभर टाकायचं हलवून घ्यायचं आणि गॅस मिडियम आहे मीडियम गॅसवरच मी करते कमीत कमी ह्याला अर्धा तास लागतो बघा करायला आता ह्याच्यावर आपल्याला एक दोन ते तीन मिनिटासाठी आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचे दोन ते तीन मिनिटं बघा मी झाकण ठेवलं होतं झाकण का ठेवायचं जेणेकरून त्यातली आपली कैरी शिजली पाहिजे हे पाणी आहे ना जे ह्याला वापर पाणी सुटतं ते त्याच्या दोन तीन ठेव असे पडतातच पाणी तर त्यासाठी ना परत आपल्याला हे चांगलं ही करून घ्यायचं तुम्हाला पाहिजे असेल का नाही तर तुम्ही आत्ताच हे थोडंसं परतून असं बंद करून ठेवू शकता कारण की त्याचा तुम्हाला जर अशा पद्धतीमध्ये जर चपातीवर भाकरीवर भाकरी जर गुळ खायचं असेल ना तर थोड्या वेळ आता हे पाणी जर पडलंय ना त्यामध्ये तरी तर थोडंसं आपण आता थोड्या वेळ आणि नंतर तुम्ही गॅस बंद करून असं पण भरू शकता जर पाहिजे असेल ना तर तुम्ही सुक्क सुद्धा करू शकता एकदम सुक्क जर पाहिजे तर काय होतं थंड झाल्यानंतर सुक्कच आता ह्यात ह्यात काय तुम्ही लवंग टाकू शकता दालचिनी टाकू शकता छान लागेल चवीला जर तुम्हाला तिखट गोड जर पाहिजे असेल गुळ आंबा तर तुम्ही मला कमेंट करून सांगा किंवा साखरचा जरी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा ह्याच्या अगोदर लोणच्याच्या बघा तीन रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आताच्या मिरचीच्या वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने मी मिक्सर लोणचं वगैरे त्याच्या पण अपलोड केलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा आता मी अशाच पद्धतीनं ठेवणार आहे की बा किती मस्त असं झालेलं आहे चवील एक नंबर लागतो गुळांबा अशा पद्धतीनं कारण हा थंड झाल्यानंतर सुक्का होईल जर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा